महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 8 दिनांक 18 फेब्रुवारी 2024 आणि येत्या 8 मराठी माध्यमाचा दुसरा पेपर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड लँग्वेज अँड आय क्यू अंतरिम उत्तरसूची आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक आहेत, संच प्रकार आहेत, ABCD उत्तरांचा पर्याय आहे आपल्यासमोर. आणि या पद्धतीने आपण हा संच किंवा या प्रश्नांनुसार आपले पर्याय आपण चेक करून घेऊ शकतो. मित्रांनो, दुसरा पेपर इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यावर आधारित 25 प्रश्न इंग्रजीवर आधारित जे डाव्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे पर्याय आपल्यासमोर आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26, 27, 28, 29, 30, 31 त्यांचे पर्याय आपल्याला दिसत आहेत ABCD क्रमांकानुसार. संच जो असेल जो संच तुम्ही सॉल्व केला असेल त्याच्यानुसार या ठिकाणी आपल्यासमोर योग्य पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत अंतरिम उत्तरसूचीचे. आणि शेवटच्या कॉलममध्ये 51 ABCD संच जो कोणता संच तुमच्याकडे असेल तुम्ही जो सोडवलेला असेल त्यानुसार तुम्ही तुमची उत्तरं ही योग्य पर्याय तुमचे चेक करून घेऊ शकतात. उत्तरांचा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं असेल व्हिडिओ पॉज करून घेऊ शकतात, थांबू शकतात. आणि आपण सोडवलेल्या प्रश्नाचा पर्याय बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. 79 प्रश्न, पहिले 25 प्रश्न इंग्रजी या विषयावर तृतीय भाषेवर आधारित आणि उर्वरित 50 प्रश्न हे बुद्धिमत्तेशी रिलेटेड. अशा प्रकारे 79 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण 150 गुणांची ही हा पेपर. आणि या पद्धतीने या ठिकाणी जे मराठी माध्यमाची उत्तरसूची होती मित्रांनो आपल्यासमोर सादर केलेली. सादर करताना मनापासून आनंद होतोय. नक्कीच आपल्याला या ठिकाणी या उत्तरसूचीचा तुम्ही दिलेले पर्याय योग्य आहेत की नाही ते करताना तुम्हाला याची नक्कीच मदत होईल. धन्यवाद.